गरिबाच्या भाकरी भक्ती आणि भविष्याला मोल देणारा अर्थसंकल्प मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार. राज्यातील गरीब कष्टकरी कामगार श्रमिक यांच्या घामाला श्रमाला दैवतांना आणि त्याच्या भाकरीला मोल देणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलाय. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन. राज्यातील जनतेला जो जे वांछिल तेथे देणारा हा अर्थसंकल्प असून विकासाची यात्रा, गावातील जत्रा आणि वारकऱ्यांची दिंडी या सगळ्यांसोबत चालणारा हा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जो नारा दिलाय त्यानुसारच सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास या दिशेने भविष्यात महाराष्ट्राला उभे करणारा आजचा अर्थसंकल्प आहे. गेल्या 2.5 वर्षांचा अंधकार, नैराश्य, सततचे रडगाणे हे सारे दूर करून आधुनिक महाराष्ट्राला प्रकाशाकडे नेणारा आशावादाचे नवनवीन संकल्प असलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेजी आणि विशेषतः महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा असा अर्थसंकल्प महाराष्ट्राला मिळाला. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून संपूर्ण विकासाचं स्वप्न साधणारा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने भाकरी, भक्ती आणि भविष्य या तिघांचाही विचार करणारा अर्थसंकल्प आहे. आणि म्हणून आमच्या त्या ठिकाणी माता भगिनींना व्यावसायिक करामध्ये सूट देणारा अर्थसंकल्प, आमच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये अल्पसंख्याक आणि दलित आणि पीडित समाजाच्या आमच्या विद्यार्थ्यांना जास्तीची मदत करणारा हा अर्थसंकल्प, आमच्या शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीची शिष्यवृत्ती देणारा हा अर्थसंकल्प, आमच्या अंगणवाडी किंवा शिक्षण सेवकांना भरपूर मदत करणारा हा अर्थसंकल्प आणि पायाभूत सुविधांमध्ये विशेषतः भरीव तरतूद असलेला अर्थसंकल्प. केवळ तेवढंच नाही तर ज्या पद्धतीने तीर्थस्थळ आणि प्रेरणादायी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेच्या स्थानांच्या विकासाचं स्वप्न नाही तर प्रत्यक्षात उतरवणारा हा अर्थसंकल्प, आमच्या ओबीसी इतर मागासवर्गीय समाजाला जास्तीची घर निर्मितीच्या मध्ये भागीदारी देणारा हा अर्थसंकल्प, सर्व जाती, सर्व पंथ, सर्व समाज, सर्व भाषा यांना घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आणि मुंबई आणि मुंबईकरांना सुद्धा विकासामध्ये त्या अर्थाने नवीन पिढीला लॉजिस्टिक पार्क ते एन्व्हायरमेंट पार्क यामध्ये सहभागिता देणारा अर्थसंकल्प देवेंद्रजींनी महाराष्ट्राला भाकरी, भक्ती आणि भविष्य या तिन्हीमध्ये या अर्थसंकल्पातून भरीव तरतूद दिली. खूप खूप धन्यवाद.